आणि आता आपण छत्रपती संभाजीनगर मध्ये आपले प्रतिनिधी देव राजळे सोबत जोडणार आहोत. देव, छत्रपती संभाजीनगर मध्ये जर आपण पाहिलं तर काल 10 चा आकडा होता घाटी रुग्णालयात मृत्यूंचा, आज हा आकडा 18 वर गेलेला आहे. काय अधिकचे तपशील? विरोधी पक्ष नेते, विधानसभेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे तिथं पाहणीसाठी गेलेले आहेत नांदेड मध्ये, इथे देखील त्यांनी पाहणी केली का आणि अधिकचे काय आतापर्यंतचे ताजे अपडेट्स आहेत? निश्चितच जर पाहिलं आपण तर छत्रपती संभाजीनगर शहरात जास्ती घाटी आहे आणि या घाटीमध्ये जर पाहिलं आपण तर मराठवाड्यातून असेल तर जळगाव असले अशा ठिकाणाहून या ठिकाणी रुग्ण या ठिकाणी उपचार घेण्यासाठी तर दररोज 2 ते 2500 रुग्ण या ठिकाणी उपचार घेत असतात. मात्र आपण जर कालची जर आकडेवारी जर मृतांची आकडेवारी जर बघितली आपण तर काल संध्याकाळच्या वेळी पण ती 18 पोहोचलेली होती. मात्र आम्ही काही वेळापूर्वी जे इथले संजय राठोड जे डीन आहेत, इथले अधिष्ठ जे आहे, यांच्याशी चर्चा केली, मात्र त्यांनी आम्हाला सार्प नकार दिलेला आहे, कोणत्याही माध्यमाला तुम्ही माहिती देऊ नका असे देखील त्यांच्या वरिष्ठांनी आदेशसुद्धा काढलेले आहे. जे काही तुम्हाला माहिती घ्यायची आहे ती माहिती तुम्ही मंत्रालयाकडून, आम्ही त्यांना माहिती देऊ, तुम्हाला आम्ही माहिती कोणतीही माहिती देणार नाही असं स्पष्ट त्यांनी आम्हाला थोड्या वेळापूर्वी या ठिकाणी सांगितलेलं आहे. मात्र आता सध्या तो जो आकडा हवा आहे आपल्याला, सध्या जो 24 तास रात्रीतून जो मृताचा आकडा किती झालेला आहे नेमका, हा आकडा तर आपल्याला कळू शकलेला नाही, कारण की इथल्या अधिष्ठाना शार्प नकार या ठिकाणी देण्यात आलेला आहे. काल जे होते ते माजी मंत्री जे आहेत राजेश टोपे यांनी सुद्धा या ठिकाणी काल घाटी रुग्णात भेट घेतलेली, अधिष्ठांची भेट घेतली या ठिकाणी. त्यांनी सुद्धा सांगितलं तुम्ही लवकरात लवकर जे आहे ते नेमकं जे कारण शोधा, काय कारण आहे नेमकं, नेमकं एवढ्या हेटावरेश वाढत का चाललेला आहे, तुम्ही देखील मागणी करा. मात्र काल अधिष्ठाने जे काही माध्यमाशी बोलताना सांगितलं होतं की हे जे रुग्ण जे दगावत आहे हा आमचा रोजचा आकडा जो आहे, कारण की 2 ते 2500 रुग्ण जे आहेत या ठिकाणी घाटी रुग्णालयात आढळून आणि त्यावरती 11 रोजचे 10 किंवा 11 हे रुग्ण रोज दगावत असतात. वेळोवेळी तुमच्याकडनं ताजे अपडेट्स आम्ही देऊ घेतच राहणार आहोत. तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी.